नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षाच मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खव्याचे गुलाबजामून सेम बेकरी सारखे पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मग रेसिपीला सुरुवात करायची आहे सुरुवातीला आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे म्हणजे पाक थंड होईल इथे मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप साखर साखर या पाण्यामध्ये पूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे हा पाक जास्त घट्ट बनवायचा नाही अगदी नॉर्मल बनवायचा आहे चमचाने दोन ते तीन मिनिट साखर विरगळून घेऊयात साखर विरगळीत आलेली आहे सुरुवातीला का आपल्याला पाक करून घ्यायचा आहे तर गरम पाकामध्ये जर गुलाबजामून टाकले तर ते त्याचं जे वरचं कोटिंग आहे ते पूर्ण निघून जातं म्हणून आपल्याला सुरुवातीला पाक बनवून घ्यायचा आणि मग गुलाबजामुनला सुरुवात करायची आहे पाक तयार झालेला आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे पावशर खवा घेतलेला आहे एका बाउलमध्ये हा खवा काढून घेऊयात यामध्ये आपल्याला चार चमचे छोटे छोटे मैदा मिक्स करायचा आहे मैदा या खव्यामध्ये व्यवस्थित मळून घेऊयात नुसत्या खव्याचे जर गुलाबजामन केले तर ते नीट येत नाहीत तेलामध्ये विरगळतात म्हणून आपल्याला चार चमचे यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे मैदा व्यवस्थित या खव्यामध्ये मिक्स करून घेऊयात खवा किसायचा वगैरे काही गरज नाही तो अर्धा तास फ्रीजमधून जर बाहेर काढला तरीही चालेल खवा व्यवस्थित मळून झालेला आहे एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याचे गोळे बनवायला घेऊयात जितके आपल्याला गुलाबजामुनची साईज हवी आहे तितके आपण गोळे बनवायचे आहेत मी एकदम मिडियम साईज बनवत आहे जास्त मोठे नाहीत किंवा छोटे नाहीत अशा प्रकारे आपल्याला हातावरती गुलाबजामन बनवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता गुलाबजामन बनवून आहे एका डिशमध्ये आपण ठेवून देऊयात एका साईडला दुसराही गुलाबजामन सेम प्रोसेसने मी असाच बनवत आहे कुठेही चिर वगैरे काही पडलेले नाही व्यवस्थित आपल्याला गोल बनवून घ्यायचा आहे नाहीतर तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते सेम प्रोसेसने मी सर्व गुलाबजामन बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सर्व गुलाबजामन बनवून झालेले आहेत गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेम वरती गुलाबजामन तळून घ्यायचे आहेत तेल गरम झालेलं आहे आता आपण गुलाबजामन तळून घेऊयात गॅस जर मोठा केला तर वरचं जे कोटिंग आहे ते करपलं जातं इथे मी काळपट रंगावरती मी हे गुलाबजामन तळून घेणार आहे दोन्ही बाजूंनी मी गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत पटकन आपल्याला चमच्याने हे गुलाबजामन परतवायचे एक बाजू पूर्ण भाजल्यानंतर हे गुलाबजामुन चमच्याने आपल्याला परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूनी हे गुलाबजामून आपण तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता गुलाबजामन तळून झालेले आहेत झाऱ्याने पूर्ण तेल नितळून एका डिश मध्ये किंवा एका चाळणीमध्ये हे गुलाबजामून आपण काढून घेऊयात इथे मी चाळणीमध्ये गुलाबजामून काढून घेतलेले आहेत गुलाबजामन सेम प्रोसेसने मी तळून घेतलेले आहेत आपण जो पाक बनवलेला आहे तो पूर्ण थंड झालेला आहे गुलाबजामन आपल्याला या पाकामध्ये दोन ते तीन तास हे गुलाबजामन आपल्याला पाकातच ठेवायचे जेणेकरून आतमध्ये पाक जाईल तुम्ही बघू शकताय चमच्याने हे गुलाबजामून आतमध्ये पाकात डीप करायचे आहेत तुम्ही बघू शकताय दोन ते तीन तास झालेले आहेत गुलाबजामन छान मुरलेले आहेत आता मी हे गुलाबजामन एका बाऊलमध्ये काढून घेत आहेत मस्त बेकरीसारखे गुलाबजामून तयार झालेले एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की ही रेसिपी कशी वाटली सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद